आता एक मोठी बातमी, अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेल्या पोलीस व्हॅनची तपासणी केली जात आहे. पोलीस व्हॅनमध्ये बंदुकीच्या गोळ्यांचे 4 शेल सापडले आहेत. अक्षय शिंदेकडून पोलिसांवर 3 गोळ्या फायर करण्यात आल्या, तर पोलिसांकडून अक्षय शिंदेवर 1 गोळी फायर झाली आहे. फॉरेन्सिक टीमने व्हॅनमधून रक्ताचे नमुने घेतले आहेत. आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आता आपल्यासोबत आहेत. कृष्णा, फॉरेन्सिकची टीम पोहोचली आहेत, काय काय त्यांच्या प्राथमिक तपासातून समोर येत आहे? सौरभ, आपण पाहतोय की काल या व्हॅनमध्ये जो काही गोळीबार झाला त्यानंतर ही व्हॅन ही ठाणे क्राईम ब्रांचच्या मैदानामध्ये पार्क करण्यात आलेली होती आणि पूर्णपणे झाकून ठेवण्यात आलेली होती. सकाळपासून आपण पाहतोय की फॉरेन्सिक टीम या पोलीस व्हॅनजवळ पोहोचलेली आहे आणि आता फॉरेन्सिक व्हॅनमध्ये आतमध्ये तपासणी ही करण्यात येते आहे. या तपासणी दरम्यान ज्या 4 गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या त्या 4 गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या असतात त्या सुद्धा फॉरेन्सिक टीमला मिळालेल्या आहेत. शिवाय काही रक्ताचे नमुने जे मिळालेले आहेत, आतापर्यंत जी माहिती मिळते त्यानुसार एपीआय निलेश मोरे यांच्यावरती पहिला आरोपीनं गोळीबार केलेला होता, त्यामुळे त्यांचं रक्त पोलीस व्हॅनमध्ये असण्याची शक्यता आहे. शिवाय दुसरे अक्षय शिंदे याच्यावरती पीआय संजय शिंदे यांनी जी गोळी झाडलेली होती त्याचं सुद्धा रक्त, हे सगळे रक्ताचे नमुने जे आहेत ते फॉरेन्सिक टीमने एकत्रित केलेले आहेत आणि पूर्ण व्हॅनची तपासणी केली जाते, व्हिडिओग्राफी केली जाते, त्याचबरोबर इतर काही चाचण्या ज्या आहेत आवश्यक असतात त्या सुद्धा केल्या जात आहेत. आपण पाहतोय की व्हिज्युअल्समध्ये जी पोलीस व्हॅन आहे त्याच्या बाजूलाच फॉरेन्सिक टीमची जी काही गाडी आहे ती सुद्धा पाहायला मिळते आहे आणि मला सकाळपासूनच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतो आहे. शिवाय वरिष्ठ अधिकारी सुद्धा या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी जे नेमण्यात आलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले होते. काही वेळापूर्वीच डीसीपी पराग मनेरे जे या एसआयटीचे प्रमुख असणार आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले होते आणि फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून सध्या या पोलीस व्हॅनची तपासणी जी आहे ती केली जात आहे. अजून काही वेळ ही तपासणी चालण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर या सगळ्या प्राथमिक तपासामध्ये किंवा प्राथमिक चौकशीमध्ये फॉरेन्सिक. ठीक आहे कृष्ण, धन्यवाद या माहितीबद्दल.